काल सुप्रिया सुळे यांनी बोबदेव घाटात घडलेल्या घटनेची पाहणी केली त्याचा इव्हेंट करत स्वतःच्या ट्विटरवरती त्याच्या पोस्ट देखील केल्या तर के ही घटना तीन तारखेलाच घडली आणि पुण्यात असूनही सुप्रिया सुळेंना स्वतःच्या मतदारसंघामध्ये घडलेल्या घटनेची पाहणी करायला बरेच दिवस लागले हा देखावा कशासाठी होता हे समजलं नाही या घटनेमध्ये पुणे पोलीस असेल कोंढवा पोलीस स्टेशन असेल क्राईम असेल सायबर असेल हे पोलीस यंत्रणा पहिल्या दिवसापासून युद्ध पातळीवरती काम करते बारा पोलिसांच्या टीम तैनात करत आरोपीचा शोध सुरू आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे हे काम पोलीस करत असताना पाहणी करून जो देखावा केलाय तो हसा आहे सुप्रिया सुळे यांच्या माहितीसाठी चंद्रपूर तालुक्यातल्या कोरपणा येथे बारा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करणाऱ्या एका शिक्षकाला अटक करण्यात आली हा जो शिक्षक नरा दम होता तो युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे त्याने अजूनही काही मुलींवर अत्याचार केले असेल असा संशय पालकांनी व्यक्त केलेला आहे सुप्रिया सुळे याच्या विरोधात आंदोलन कधी करणार आहेत आणि पत्रकार परिषद कधी घेतात ते त्यांनी सांगावं सुप्रिया सुळे यांच्या तुतारी गटाचा जो सोशल मीडियाचा प्रदेश सरचिटणीस आहे ज्याच्यावरती महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणं अश्लील व्हिडिओ बनवणं अस्लाख्य भाषेमध्ये कमेंट करणं या संदर्भात सायबरचे दोन आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे दोन असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत आणि त्यासाठी पोलीस कस्टडी सुद्धा झालेली आहे तरी सुद्धा अशा आरोपीला प्रदेश सरचिटणीस पद देऊन नक्की समर्थन कशाचं करतात त्याचबरोबर काल नगरमधल्या भानुदास मुरकुटे यांच्यावर देखील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे हे सुप्रिया सुळे यांचे जवळचे पदाधिकारी आहेत यांच्या विरोधात सुप्रिया सुळे कधी पत्रकार परिषद घेतात आणि आंदोलन करतात ते त्यांनी सांगावं झोपी गेलेल्या माणसाला जाग करता येतं पण झोपेत सोंग घेणाऱ्यांना जाग करता येत नाही म्हणून सुप्रिया साठी मला हा कालच प्रकाशित झालेला एन चा अहवाल पाठवायचा आहे यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती युगामध्ये कोणताही बदल नाही मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून अनिल देशमुख गृहमंत्री असताना मिसिंग केसेस डीव्ही केसेस रेप केसेस गँगरेप केसेसची फाईल घेऊन त्यांच्याकडे गेले होते दुर्दैवाने त्यांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्या कालावधीमधल्या घडलेल्या घटना आणि आत्ताच्या घटना या सारख्याच आहेत पण त्याचं राजकारण आम्ही त्यावेळेस कधीही केलं नव्हतं आत्ताही करत नाही यामध्ये सुप्रिया सुळे ज्या पद्धतीने पुण्याची बदनामी करतात ते पुणेकरांना आवडणार नाही त्याच्यामुळे त्यांच्या कालावधीमधलेल्या घडलेल्या घटनांसाठी हा अहवाल त्यांच्याकडे पाठवते